लोकमान्य तिलक ने सामाजिक जागरूकता के लिए गणेशोत्सव की शुरुआत की। गणेशोत्सव मंडल ने भी इस दौरान सामाजिक कार्य करना चाहिए, रक्तदान जैसे जीवनदायी कार्यों के लिए आगे आना चाहिए। नागपुर शहर में 1207 गणेश मंडलों ने पंजीयन कराया है। हर मंडल के 10 पदाधिकारियों ने रक्तदान किया तो वही 10,000 यूनिट से अधिक रक्त संकलन हो सकता है, ऐसा आह्वान जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने किया। नागपूर जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे आणि इतर जिल्ह्यांनाही त्याची बॉर्डर लागून आणि एमपीतले सुद्धा पेशंट आपल्या इकडे येते आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ब्लडची उपलब्धता असते, परंतु काही सीझनमध्ये ब्लड भेटत नाही, त्यामुळे लोकांमध्ये थोडा त्रास निर्माण, त्या अनुषंगाने पर्यावरण पूरक गणपतीसोबत एक इनिशिएटिव्ह म्हणून आपण सगळ्यांना त्या दिवशी सुरेश भट कार्य सभागृहामध्ये जेव्हा मीटिंग झाली तेव्हा सगळ्या मंडळांना आपण विनंती केली की तुम्ही जवळच्या ब्लड बँकला मिळून एक ब्लड डोनेशन कॅम्प ठेवा। त्या अनुषंगाने आज VIP अली दे ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये आम्ही सगळ्यांनी कमिशनर सर, CP सर, ॲडिशनल कमिशनर मॅडम सगळ्यांनी मिळून आम्ही ब्लड दिलेलं आहे। म्हणजे सगळ्या मंडळांना विनंती आहे की आम्ही जवळपास ग्रामीण आणि शहर मिळून 4,000 युनिटचं टार्गेट ठेवलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक मंडळाने जवळच्या ब्लड बँकला कम्युनिकेट करून आम्ही ऑलरेडी एक एक्सेल शीट बनवली आहे आणि त्यांना डेटसुद्धा कळवलेलं आहे, तरी मोठ्या संख्येने आपल्या भक्तांना सांगून ते ब्लड डोनेशन करून घ्यावं। त्याचबरोबर मोठे मोठे जे शासकीय कार्यालय आहे जसं म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये पण एक कॅम्प होणार आहे, कलेक्टर ऑफिसमध्ये पण एक मोठा कॅम्प होणार आहे आणि जिल्हा परिषद जिथे मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी अधिकारी आणि पदाधिकारी हे सगळे असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये पण आम्ही तिथे जवळपास 1,000 घरात आम्ही तिथे पण युनिट्स आम्ही ब्लड युनिट जमा करणार आहे, जेणेकरून नागपूरमध्ये कोणत्याही पेशंटला मग ते महिला असो, गरोदर महिलांना असो, ॲक्सिडेंटचे पेशंट असो, सिकल सेल थॅलेसिमिया, त्यांना कसल्याही प्रकारची ब्लडची कमतरता भासणार नाही। हा एक आगळावागळा वेगळा इनिशिएटिव्ह आहे आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही सगळे जर मंडळांनी आम्हाला साथ दिली तर निश्चितच आम्ही हे 4,000 टार्गेट अचीव्ह करू। जिला प्रशासन, पुलिस विभाग, मनपा के संयुक्त तत्वावधान में VIPL का राजा गणेशोत्सव मंडल गायत्री नगर में रक्तदान शिविर आयोजित किया गया। शिविर में पुलिस आयुक्त डॉक्टर रविन्द्र सिंगल, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी, जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, अतिरिक्त आयुक्त आचल कोयल, मंडल के श्रेयस उगे मुके ने रक्तदान किया। VIPL से राजा या गणेश मंडळा मार्फत एकतर इथे संयुक्त विद्यमानाने महानगरपालिका आणि इथले जी एक अर्पण ब्लड बँक आहे यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण आज इथे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला होता। जसं आता पोलीस कमिशनर यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही जेव्हा विविध मंडळांची बैठक घेतली तेव्हासुद्धा आपल्याकडे ब्लड कंपोनंटचा तुटवडा भासू नये याच्यासाठी या गणेशोत्सवामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी येऊन ब्लड डोनेशन करावं आणि त्यासाठी ब्लड डोनेशन कॅम्प्स आयोजित करावे असं आम्ही आवाहन केलं होतं। आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्याला वी हॅव टू लीड बाय अन एक्झाम्पल, त्याच्यानुसार आम्ही सुद्धा आज जो इथे आपला ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला होता तेव्हा सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणजे पोलीस कमिशनर, मी स्वतः, म्युन्सिपल कमिशनर, कलेक्टर आणि अतिरिक्त आयुक्त यांनीसुद्धा ब्लड डोनेशन केलेलं आहे। माझं सर्व गणेश भक्तांना आवाहन आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये हे ब्लडची वेगवेगळ्या जे पेशंट्स असतात मग तिच्यामध्ये ब्लड कंपोनंट्स असतील, काही चिकनगुन्या डेंग्यूच्या पेशंटसाठी किंवा ॲक्सिडेंटच्या पेशंट्स असतील, गरोदर महिला असतील, यांच्यासाठी आपल्याला ब्लडचा सफिशियंट सप्लाय असणं आवश्यक असतं। तो तुटवडा निर्माण होऊ नये याच्यासाठी सर्व गणेश भक्तांनी या एक 10 दिवसामध्ये एक चांगला उपक्रम म्हणून आपापल्या गणेश मंडळामार्फत ब्लड डोनेशन कॅम्प्स आयोजित करावे आणि जास्तीत जास्त ब्लड कलेक्ट होईल यासाठी प्रयत्न करावा। त्यासाठी आवश्यक ती काही जी मदत असेल ती महानगरपालिकेमार्फत आम्ही ज्या रजिस्टर्ड ब्लड बँक्स आहेत त्यांच्या सहयोगाने करू। बीते 22 अगस्त को गणेशोत्सव को लेकर आयोजित बैठक में मंडलों ने रक्तदान अभियान का निर्णय लिया था। इसका शुभारंभ सोमवार को हुआ। शिविर के लिए एक निजी ब्लड बैंक ने सहयोग किया है। पुलिस आयुक्त ने कहा कि गणेशोत्सव को आनंदोत्सव के रूप में मनाया जाना चाहिए। इस दौरान सभी मंडलों ने कानून व व्यवस्था का पालन करना जरूरी है। उत्सव के दौरान असामाजिक गतिविधियां व अप्रिय घटनाएं न हो इसके प्रति मंडलों को अपनी जिम्मेदारी निभानी चाहिए। गणेशोत्सव मंडल शांतिमय माहौल में पूरी जिम्मेदारी के साथ यह पर्व मनाएंगे, ऐसा विश्वास डॉक्टर सिंगल ने व्यक्त किया। गणपति मंडळांची मीटिंग झाली होती, त्या मीटिंग मध्ये आम्ही असं ठरवलं होता की आम्ही सगळ्यांना आवाहन करू की या वर्षी गणपतीचे दरम्यान सर्वांनी ब्लड डोनेट केला पाहिजे। आम्ही सगळे अधिकारी त्या मीटिंग मध्ये होतो आणि त्याच्यात आम्ही ठरवलं की आम्ही सगळे जाऊन याची सुरुवातही करू आणि लोकांना एक आवाहनही करू की आम्ही ब्लड डोनेट केलेलं आहे, आपणही सगळे त्या ब्लड डोनेशनमध्ये सामील व्हा। त्या अनुषंगाने आज इथे VIPL आणि IT पार्क जे आहे इथे आम्ही ब्लड डोनेट केलेलं आहे। सगळे वरिष्ठ अधिकारी आज इथे होते आणि मला असं वाटतं आहे की याच्यामुळे लोकांमध्ये एक संदेश जाईल की सगळ्यांनी
ब्लड डोनेट केला पाहिजे, ज्यांना शक्य आहे मेडिकली जे फिट आहे त्यांनी जरूर ब्लड डोनेट केला पाहिजे। कैमरा पर्सन राजकुमार बोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ दे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लेबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, वोकल एंड इंस्ट्रूमेंटल, डांस, क्लासिकल एंड वेस्टर्न, स्पोर्ट्स, इंडोर एंड आउटडोर। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड पोस्ट वेसा नागपुर। अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी। कॉन्टेक्ट नंबर 7276066999 एंड 7276055999। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज।